नमस्कार, मी सृष्टी गीते. तुम्ही पाहताय डिजिटल प्रभात. प्रेक्षकांनो, मणक्याची रचना आयुर्वेदात मणके विकारांचे करण्यात आलेले निदान आणि त्यावरील आयुर्वेदिक उपचार तसेच मणके विकारावर आयुर्वेदाद्वारे कशा प्रकारे विना इंजेक्शन विना ऑपरेशन मात करता येते याबाबत वैद्य अतुल देशमुख यांनी महत्वपूर्ण माहिती आपल्याला मागील भागांमध्ये दिली. या सर्व व्हिडिओजची लिंक आजच्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. तर प्रेक्षकांनो, आजचा आपला विषय आहे स्त्रियांसाठी अत्यंत महत्वाचा असलेला हा विषय, कंबरदुखी पाठदुखी त्रासून गेलेल्या स्त्रिया आपल्याला घरोघरी आढळून येतात. अनेकदा या दुखण्याकडे दुर्लक्ष केलं जात असल्याने पुढे गंभीर आजारपणाचा सामना करावा लागतो. आज आपण स्त्रियांमधील मणके विकार या विषयावर चर्चा करणार आहोत. आपल्या सोबत आहेत वैद्य अतुल देशमुख. वैद्य अतुल देशमुख यांचा थोडक्यात परिचय सांगायचा झाल्यास, गेल्या 23 वर्षांहून अधिक काळ ते आयुर्वेदाची सेवा करतायत. श्री विश्वगंध सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल या त्यांच्या नगर जिल्ह्यातील संगमनेर येथील हॉस्पिटलमध्ये तसेच पुणे, ठाणे, दादर, कोल्हापूर येथे ते आयुर्वेदिक उपचारांची सेवा देत आहेत. प्रेक्षकांना मला अधोरेखित करावं वाटतं की श्री विश्वगंध सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये होणाऱ्या आयुर्वेदिक उपचारांसाठी मेडिक्लेमची सुविधा उपलब्ध आहे. आत्तापर्यंत शेकडो रुग्णांना उपचारासाठी मेडिक्लेम वापरता आलंय. तर प्रेक्षकांनो, आज आपल्या सोबत आहेत वैद्य अतुल देशमुख. वैद्य अतुल देशमुख यांचा थोडक्यात परिचय सांगायचा झाल्यास, ते गेल्या 23 वर्षांहून अधिक काळ आयुर्वेदाची सेवा करतायत. श्री विश्वगंध सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल या त्यांच्या नगर जिल्ह्यातील संगमनेर येथील हॉस्पिटलमध्ये तसेच पुणे, ठाणे, दादर, कोल्हापूर येथे ते आयुर्वेदिक उपचारांची सेवा देत आहेत. तर सर, तुमचं मनापासून स्वागत आहे डिजिटल प्रभातमध्ये. सर, आपण थेट विषयाला सुरुवात करूया. स्त्रियांमधील जे मणके दुखी आहे त्याचं प्रमाण स्त्रियांमध्ये फार अधिक आपल्याला पाहायला मिळतं. तर नेमकी यामागची कारणं कोणती आहेत आणि आयुर्वेदात याबद्दल काय सांगण्यात आलंय? स्त्रियांमधले मणके विकाराची कारणं जर आपण बघितली तर प्रामुख्यानं आता हल्ली आपण बघतो की मॉड्युलर किचन्स बऱ्याच ठिकाणी आलेले आहेत. तर स्त्री ती दिवसभर उभं राहून तिचे किमान 3 ते 4 तास त्या किचनमध्ये धुणं भांड्यामध्ये आले गेलेल्यांचं वाढणं करणं सगळ्यामध्ये जातात. ते पूर्ण वेळ ती स्त्री उभी असते. पूर्वीच्या काळी चूल असायची, तिसरी मांडी घालून चुलीजवळ स्वयंपाक करायची, त्याच्यामुळे तिला गुडघ्यांना आणि कमरेला जरा आराम मिळायचा. आणि ते चुलीचा शेक बसल्यामुळे ऑटोमॅटिक तिला शेक बसून तिथला जो काही तिचा वात वाढणार आहे, शेकामुळे तो वात तिचा कमी होऊन जायचा. हल्ली गॅस सिस्टीम आहे तर त्या याच्यामुळे काय होतं, तिला शेक वगैरे जो बसायचा पूर्वीच्या काळात स्त्रियांना, तो आता बसत नाही ह्या सिस्टीममध्ये. आणि उभं राहून कंटिन्युअस राहिल्यामुळं पूर्ण शरीराचा जो काही भार आहे तो पूर्णपणे गुडघ्यांवर येतो. त्याच्यानंतर गुडघेदुखीचा आजार देखील होऊ शकतो, बऱ्याच स्त्रियांमध्ये होतो देखील. त्याच्याविषयी आपण आपल्या पुढे प्रेक्षकांना आपण नंतर केव्हा तरी सांगूच. आणि प्रामुख्याने काय होतं, शरीराचा जो वरचा सर्व भाग आहे त्या भागाचा पूर्ण लोड आपल्या कमरेवर येतो सगळा. त्या प्रामुख्याने त्यात मग कमरेचे आजार मणक्याचे वेगवेगळे उत्पन्न होतात. तर त्यांना असं पुढे थोडंसं वाकून पोळ्या वगैरे लाटण्याचं काम करावं लागतं आणि काम पुढे वाकून करावे लागतात. त्यातनं त्यांच्या मानेच्या मणक्यामध्ये देखील वेगळे विकार उत्पन्न होतात. हे एक प्रमुख कारण हल्लीच्या लाईफस्टाईलनुसार जर आपण बघितलं तर बघायला मिळतं. त्याच पद्धतीने बऱ्याच स्त्रिया असत कुठेतरी त्या सर्व्हिसला असतात किंवा आता मुंबईसारख्या ठिकाणी जर आपण बघितलं तर लोकांना ते स्त्रिया देऊ प्रवास करतात, उभ्या करतात कधी बऱ्याच वेळेस. या सगळ्या क्रियेमध्ये त्यांना त्यांच्या हातवरती त्या लोकलला ते बारला धरलेला असतो आणि तिसरी प्रवास करत असते लोकलनं किंवा बसमध्ये देखील. तर अशा वेळेस त्यांच्या जो काही मानेच्या मणक्यामध्ये विकार उत्पन्न व्हायची शक्यता त्यांना जास्त असते. त्याच पद्धतीने जर याच्यामध्ये आपण बघितलं तर स्त्रियांमध्ये एक सवय असते किंवा हल्ली पुरुषा म्हणजे बऱ्याच रुग्णांमध्ये आम्ही बघतो की त्यांना कधी कधी टॉयलेटला आलेली असते, लघवीला आलेली असते किंवा गॅसेस वगैरे पोटात तयार होतात. पण लाजेकाजेमुळं किंवा कामाच्या दडपणामुळं, कामाच्या ताणामुळं किंवा काम हातात असल्यामुळं तिसरी त्याकडे दुर्लक्ष करते, तिचं काम करत राहते. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याच्यामध्ये आयुर्वेदामध्ये याला उदावृतजन्य व्याधी असं म्हणतात. आणि ह्या उदावृतजन्य व्याधीमध्ये म्हणजे टॉयलेटला आलेले असताना न जाणं, लघवीला असताना न जाणं, ह्याच्यामुळे काय होतं, पोटामध्ये वात धरतो. त्या वाताचा सगळा लोड आहे तो पोटाचा आकार वाढतो किंवा पोट फुगतं जरासं. त्याचा लोड सगळा आपल्या कमरेच्या मणक्यावर येत असतो. त्यातनं मग कमरेच्या मणक्यामध्ये वेगवेगळे आजार विकार उत्पन्न होऊ शकतात. तसं जर आपण बघितलं तर स्त्रियांमध्ये 3 प्रमुख वयोगट आपल्याला मणके विकारामध्ये बघायला मिळतात. एक असतो जन्मापासून त्याच्यापर्यंत बाळंतपणापर्यंत एक वयोगट असतो. दुसरा असतो बाळंतपणानंतर पाळी जाईपर्यंत एक वयोगट असतो. तिसरा आणि शेवटचा असतो तो म्हातारपणातला वयोगट असतो. प्रत्येक वयोगटामध्ये कारणं भिन्न भिन्न असतात. आता समजा आपण पहिला जर वयोगट जर आपण बघितला बाळंतपणापर्यंत जो वयोगट असतो त्याच्यामध्ये प्रामुख्याने कसं होतं की समजा त्या स्त्रीला जर कुठल्या काही पाळीच्या तक्रारी असतील त्यातनं कंबरदुखी एक आपल्याला लक्षण स्वरूपामध्ये बघायला मिळतं. किंवा तिला बैठक जर जास्त असेल कुठल्या कामामुळे याच्यामुळं त्याने देखील तिला कंबर वगैरे दुखू शकते. तसंच रानामध्ये काम करणाऱ्या बऱ्याचशा स्त्रिया असतात, त्यांना रानात काम करताना कंटिन्युअस बऱ्याच स्त्रियांना खाली वाकून वगैरे कामं करावे लागतात. त्यातनं मग त्यांना कसं होतं, कमरेच्या मणक्यामध्ये आणि मानेच्या मणक्यामध्ये विकार उत्पन्न होऊन ते दुखायला लागतात. तर हा जो प्रकार आहे याच्यामध्ये काय होतं
की त्या याची थोडीशी तिथली जे स्नायू असतात मणक्यातली जे लागून असलेले स्नायू असतात आणि मणक्यातली जी गादी असते याची ताकद जरा कमी पडायला लागते आणि त्यातनं मग त्यांना वेगवेगळे मणके विकार उत्पन्न होतात. ह्या पहिल्या वयोगटामध्ये ह्या वयोगटामध्ये प्रामुख्याने पाळीच्या तक्रारींचा आणि मणके विकाराचा संबंध असतो. त्याच पद्धतीने तिथली शारीरिक रचनेची ताकद जरा कमकुवत जराशी कमकुवत झाल्यामुळे होणारे मणके विकार असं याचं स्वरूप असतं ढोबळवाणारं. फार मोठा मणके विकार होतो असं काही नाही, क्वचित होतो. ज्या जर एखादं मोठं जास्त वजन क्षमतेपेक्षा जास्त वजन उचललं किंवा जोराचा धक्का लागला मणक्याला, स्त्री अचानक पडली ती कुठनं गाडीवरनं किंवा कशावरनं, जर झटका बसला कमरेच्या मणक्याला किंवा मानेच्या मणक्याला, किंवा डोक्यात ओझी व्हायची जर कंटिन्युअस सवय असेल त्यातनं मानेच्या मणक्यातले गॅप कमी होतात त्यातनं देखील मणके विकार इथं उत्पन्न होऊ शकतात. ही काही कारणं असतात त्याच्यामध्ये. तर हा एक प्रकार झाला. दुसरा जो प्रकार असतो त्याच्यामध्ये बाळंतपणानंतर याच्यापर्यंत पाळी जाईपर्यंत जो काळ असतो आणि हा खूप महत्त्वाचा पिरियड स्त्रीच्या आयुष्यामध्ये असतो. त्यातला जो आपण बघतो ते बाळंतपण ज्या असतं स्त्रीचं होतं, तर बाळंतपणामध्ये तो गर्भ जो असला असतो तो गर्भ त्या स्त्रीच्या शरीरातला जे काही पोषक द्रव्ये सगळी असतात त्या पोषक द्रव्ये तो बरेचसे तो स्वतःकडे खेचून घेत असतो आणि ह्या कारणामुळे त्या स्त्री शरीराचं पोषण कमी व्हायला लागतं किंवा तिच्या शरीराची ताकद कुठेतरी खर्ची पडायला लागते आणि तिला एका वेळेस दोन जणांचं पोषण करायचं असतं, स्वतःच्या शरीराचं पण आणि गर्भाचं पण. त्यातनं तिच्या शरीरातली पोषक द्रव्यांचं प्रमाण कमी होतं, त्याची ताकद कमी पडते, हा एक भाग असतो. तसंच गर्भ जसं जसं पोटामध्ये वाढायला लागेल तसतसा पोटाचा आकार मोठा होत जातो, पोटाला लागून असलेले पाठीचे स्नायू देखील पुढे खेचले जातात, त्यातनं मग कमरेच्या मणक्यामध्ये विकार उत्पन्न होतात किंवा कंबरदुखी स्त्रियांमध्ये मागे लागते. तसंच ज्यावेळेस ते बाळंतपण होतं बाळंतपणानंतर पोट एकदम मोकळं होतं, पण काही काही स्त्रियांमध्ये एकदम सिझर केलं जातं किंवा काही बऱ्याच स्त्रियांमध्ये नॉर्मल डिलिव्हरी होते. आता पूर्वीच्या काळी काय प्रघात असायचा की एकदा त्या स्त्रीचं बाळंतपण झालं की त्याला किमान 3 महिने ते 6 महिने पूर्ण विश्रांती सक्तीची दिली जायची. त्या 3 महिन्यामध्ये किंवा 6 महिन्याच्या कालावधीमध्ये तिला अंगाला रोज तेल लावणं, जसं बाळाला अभ्यंग घालतात तसं त्या स्त्रीच्या शरीराला पण तेल लावण्याची प्रथा पूर्वी होती, खूप चांगली प्रथा होती ती. त्याच पद्धतीने तिला डिंकाचे आढेवाचे पौष्टिक लाडू देणं, शेक देणं, कडुलिंबाचा वाफार देणं, हे सगळ्या क्रिया तिला केल्या जायच्या आणि त्यातनं तिचं शरीर सगळं एकदम परत जे तो शरीर खर्ची पडलेली शारीरिक ताकद जी खर्ची पडलेली ती परत तिच्या शरीरातली पुनर्भरण त्यातनं व्हायचं, जी शरीर एकदम निरोगी आणि चांगलं राहायचं. म्हणून पूर्वीच्या बायकांना 12-12, 13-13 पोर व्हायची तरी त्या बायका ठणठणीत असायच्या, हल्ली 2 मुलं झाली तरी बायका बस म्हणतात. तर हा फरक पडलेला आहे लाईफस्टाईलमुळे. आणि ह्याच्यामुळे कसं होतं की जो दुसरा एक पार्ट समजा एक काही स्त्रियांचं सीझर झालेलं असतं, सीझरमध्ये तो एक तिथं एक इन्सिजन किंवा काप तिथं घेतला जातो आणि त्याच्यामध्ये देखील काही काही स्त्रियांमध्ये नंतर न समजा थोडंसं पोट मोठं राहणं असं एक प्रकार होऊ शकतो, त्याने देखील कमरेचे आजार विकार होऊ शकतात. तसंच समजा सीझर झालेलं असेल किंवा काही काही स्त्रियांमध्ये ह्याचं ऑपरेशन केलं जातं, म्हणजे संतती नियमनाचं ऑपरेशन केलं जातं, अशा केसेसमध्ये त्यांच्या कमरेच्या मणक्यामध्ये भूल दिली जाते आणि त्याच्यामध्ये देखील त्यांना नंतर कंबरदुखीचा त्रास निर्माण होऊ शकतो. त्याच पद्धतीनं काही काही स्त्रियांमध्ये कसं असते की त्यांना पाळीच्या तक्रारी असतात, म्हणजे त्यांना काही काहींना फायब्रॉइड्स असतात मध्ये गर्भपिशीमध्ये किंवा पाळीमध्ये रंगारवण जास्त प्रमाणात जात असतं, अशा वेळेस काही काही स्त्रियांमध्ये गर्भपिशी काढली जाते आणि ज्यावेळेस गर्भपिशी ती शरीरातली काढली जाते शरीर शरीरातनं त्यावेळेस तिच्या शरीरामध्ये एक पोकळी तयार होते आणि त्या पोकळीमध्ये परत वात धरून त्यातनं कंबरदुखी, कमरेच्या मणक्याचे आजार, मानेच्या मणक्याचे आजार किंवा संधिवातासारखा आजार किंवा काही काही स्त्रियांमध्ये हार्मोनल इम्बॅलन्स होऊन घाम जास्त येणं, डायबिटीजसारखा आजार, थायरॉईडसारखा आजार विविध उत्पन्न होऊ शकतात. तर मग जिथं अत्यावश्यक आहे तिथं पर्यायच नाही अशा ठिकाणी गर्भपिशवी काढणं योग्य आहे, उठसूट गर्भपिशवी काढू नाही, त्यातनं स्त्री शरीराला नंतर त्रास व्हायला लागतात आणि ह्या पद्धतीची प्रमुख कारणं आपण त्याच्यामध्ये बघायला मिळतात. तसंच काही काही स्त्रियांमध्ये कसं होतं की क्युरेटिंग एखाद्या स्त्रीचं झालेलं असतं, क्युरेटिंग झाल्यानंतर एक छोटंसं बाळंतपणच असतं. जसं बाळंतपणामध्ये स्त्री शरीराला विश्रांतीची गरज असते, अंगाला तेलाची पौष्टिक खाण्याची गरज असते, तसंच क्युरेटिंग नंतर देखील स्त्री शरीराला किमान 1-1.5 महिन्याची प्रॉपर विश्रांतीची गरज असते आणि एक ते छोटंसं बाळंतपण असतं. ते जर प्रॉपर झालं नाही तर त्याने देखील स्त्री शरीरामधला वात वाढायला लागतो, वात वाढला की कमरेच्या मणक्यामध्ये त्याचा पहिला टोला बसून तिथले आजार विविध उत्पन्न होतात, नंतर मानेच्या मणक्याचे देखील आजार विविध उत्पन्न होऊ शकतात. असं आपण आता सुरुवातीला प्रेक्षकांना आपल्याला सांगितलं की जर त्या स्त्रीला शौचालय आलेली लघवी आलेली जर जायची जाय सवय आलेली आणि जायची सर सवय नसेल, दाबून धरलं तिने सर्व शरीरामध्ये ते त्यातनं पोटामध्ये वात धरतो आणि त्याच्यामुळे आयुर्वेदामध्ये त्याला गुलमव्याधी म्हटलेले आणि त्या गुलमामध्ये देखील मानदुखी, कंबरदुखी किंवा खांदेदुखी ही आपल्याला लक्षण स्वरूपात बघायला मिळते. अशी विविध कारणं आपल्याला ह्या मणके विकाराची स्त्रियांमध्ये बघायला मिळतात. त्याच पद्धतीने बाळंतपणानंतरचं किंवा आपल्या याच्यानंतर पाळी गेल्यानंतरचा एक शरीरातला टप्पा असतो स्त्री शरीरामधला, त्याला आयुर्वेदामध्ये वाताचं वय म्हणतात. कफाचं वय पहिले जन्मापासून 16 पर्यंत, 17-50 पर्यंत पित्ताचं वय आणि 51 पुढे शेवटपर्यंत वाताचं वय असतं. वात ज्यावेळेस शरीरामधले वाढतात, वात म्हणजे काही कधी अदृश्य शक्ती वगैरे असं काही नाही की हवा असंही आहे नाही, वात म्हणजे पोटातल्या गॅसेसमध्ये देखील वात नाही आहे. आयुर्वेदाला जो काही वात अभिप्रेत आहे त्या वाताचे गुणधर्म विशिष्ट आयुर्वेदामध्ये सांगितलेले आहेत. ते गुणधर्म म्हणजे काय, तत्र वृक्ष लघुशिता खरा सूक्ष्म चलो आणि लहा,
हे वायूचे गुणधर्म आहेत. म्हणजे वृक्षता, कोरडेपणा, खरखरीतपणा, चलपणा म्हणजे प्रवाहीपणा, हे वायूचे काही प्रामुख्याने गुणधर्म असतात. मग ह्या एजमध्ये काय होतं की जे पाळी गेल्यानंतर स्त्री शरीरातले एस्ट्रोजनचं सिक्रेशन्स कमी यायला लागतात आणि त्याच पद्धतीने त्या शरीरामधला वात देखील वाढायला लागलेला असतो. कारण हे वाताचं वय असतं आणि वात ज्या शरीरातला वाढतो त्यावेळेस तो शरीराचं झीज जास्ती प्रमाणात करायला लागतो. त्याच्यामध्ये मांसाची झीज, हाडांची झीज, सांध्यांची झीज सगळं व्हायला लागतं. आणि वायूचा जो काही वृक्षगुण आहे म्हणजे कोरडेपणा हा जातो, कोरडेपणा स्त्री शरीरामधला जास्ती वाढीला लागतो. तो पुरुषांमध्ये देखील वाढतो, स्त्री शरीरामध्ये जास्त का वाढतो की त्याच्या अगोदर बाळंतपणामध्ये शरीर ताकद बरीशी खर्ची पडलेली असते, मग त्याच्यामध्ये जास्त वाढतो तो. आणि ह्या वृक्षगुणामुळे त्याच्या मणक्यातली जी गादी असते, गादीची ताकद थोडी कमकुवत व्हायला लागते आणि त्यातनं मग विविध मणके विकार तिला उत्पन्न होतात. त्याच पद्धतीनं त्याच्यामुळे विविध सांध्यांमध्ये देखील संधिवातासारखे, गुडघेदुखीसारखे आजार उत्पन्न होऊ शकतात. याचबरोबर आणखी एक कारण जे आपल्याला जर स्त्रियांमध्ये जर आपण बघितलं तर कधीतरी ती स्त्री कुठेतरी पडलेली असते, तिला मार लागलेला असतो. बऱ्याच आता आमच्याकडे पेशंट येतात, सांगतात आम्ही मोटरसायकलवरून पडलो होतो, घरावर उंचावरून पडलो, झाडावरून पडलो लहानपणी, आणि त्याच्यानंतर त्याचा जो झटका त्या मणक्याला बसतो त्याचा त्रास दिल्यानंतर एक लगेचही होऊ शकतो किंवा पुढे 4-5 वर्षात देखील नंतर त्याची ताकद ज्यावेळेस गादीची कमी होईल त्यावेळेस तिला होऊ शकतो. अशी विविध कारणं आपल्याला स्त्रियांमध्ये मणके विकारामध्ये प्रामुख्याने बघायला मिळतात. अगदी सर, म्हणजे वेगवेगळे वयोगट आहेत की ज्यांच्यामध्ये कंबरदुखीचा मणके विकाराचा त्रास हा आहेच. सर, तुम्ही आता ही कारणं सांगितली, पण या सगळ्या आजारांवर, स्त्रियांमधील या मणकेदुखीवर आयुर्वेदात कशा पद्धतीने उपचार केले जातात? असं आता आपण बघितलं की तीन वयोगट आपण याच्यामध्ये प्रामुख्याने सांगितले. आता प्रत्येक वयोगटानुसार आपण आपल्या प्रेक्षकांना त्याचे उपचार सांगूयात. पहिला जो वयोगट आहे त्याच्यामध्ये जन्मापासून बाळंतपणापर्यंत वयोगट असतो. तर ह्या वयोगटामध्ये होणारे जे काही मणके विकार किंवा कंबरदुखी वगैरे हे लक्षात ती छोट्या प्रमाणात असते, त्याची ताकदमुळे त्या आजाराची ताकद त्याच्यामध्ये कमी असते. आणि अशा वेळेस काय होतं, रुग्णांना थोडंसं त्या ठिकाणी अभ्यंग म्हणजे तिथं कमरेला मानेला ज्या ठिकाणी त्यांना त्रास आहे, दुखत आहे, वेदना आहेत, अशा ठिकाणी नियमितपणे तेलाचा अभ्यंग जरी केला आपण मानेपासून तर कमरेपर्यंत, त्याच पद्धतीने पिचूधारण म्हणजे की उपचार असतो, म्हणजे औषधसिद्ध तेल असतं, त्या तेलामध्ये कापूस, कोमट तेलात कापूस भिजून जी घडी जर आपण दुखणाऱ्या भागावर ठेवली आणि ते रात्रभर बांधून ठेवलं तर त्या मणक्याच्या गादीची ताकद त्यातनं वाढते. आणि त्या जसं आपण ठिबक सिंचन जसं आपण झाडांमध्ये केली जातं, सेम तीच प्रक्रिया मनुष्य शरीरामध्ये ह्या पिचूधारणामधून केली जाते. तर हे तेल जास्तीत जास्त त्या मणक्यामध्ये जिरतं, जास्त वेळ तेलाचा बोळा तिथं राहिल्यामुळं, आणि त्यातनं मग ते मणक्याच्या गादीची ताकद वाढून तो आजार लवकर त्यातनं बरा होत असतो. असे छोटे छोटे उपाय केले तरी पण त्यातनं ती स्त्री त्या मणके विकारातून मुक्त होऊ शकते. त्याच पद्धतीने मणक्याच्या गादीची ताकद वाढण्यासाठी किंवा मणक्याची एकूण ताकद वाढण्यासाठी काही औषधी वनस्पती देखील असतात, जसं शतावरी आहे, शतावरी कल्प आहे, याचा आहारामध्ये वापर करणं, अश्वगंधा नावाची वनस्पती, त्याचा अश्वगंधा औलिया नावाचं एक औषध मिळतं, त्याचा जर पोटामध्ये वापर केला मणक्याच्या ताकद त्याने चांगली वाढायला लागते. विदारी किंवा भुईकोळा नावाचं एक औषध असतं, मार्केटमध्ये पण बऱ्यापैकी मिळतं ते, किंवा डुकरकंदासारखं औषध, ही औषधं जर पोटात नजर घेतली त्यातनं त्या मणक्याच्या गादीची ताकद वाढून किंवा मणक्याची ताकद वाढून त्यातनं ती स्त्री त्या असतो मुक्त होऊ शकते. हे छोटे छोटे काही उपाय जरी केले तर त्यातनं त्याला आराम चांगल्या पद्धतीने पडतो. दुसरा जो प्रकार आपण बघितला की बाळंतपणापासून तर पाळी जाईपर्यंत जो कालावधी असतो तो, याच्यामध्ये होणारे मणके विकार हे तीव्र स्वरूपाचे असतात. आणि ह्यात जे उपचार आपल्याला करावे लागतात त्याच्यामध्ये प्रामुख्यानं त्या मणक्याची ताकद वाढवणं, तिथल्या ज्या अंतर्गत रचना असेल त्याची झालेली झीज भरून काढणं, अशा पद्धतीने आपल्याला काम करावं लागतं. हाडांची देखील झीज आपल्याला याच्यामध्ये भरून काढावी लागते. ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये तर कुठलं कारण आहे त्याच्यामध्ये त्यानुसार औषध उपचार त्याच्यामध्ये भिन्न भिन्न असतात. समजा एखाद्या काही स्त्रियांमध्ये जर पोट मोठं राहिलेलं असेल तर अशा स्त्रियांमध्ये पोटाला तांबे लावणं, पोट बांधणं, पाठ बांधणं असे उपचार याच्यामध्ये केले जातात. त्याच्यामुळे पोटात वाढलेला वाद, गॅसेस वगैरे कमी यायला लागतात आणि त्यातनं मग त्याच्या कमरेचे आजार, मणक्याचे आजार किंवा मानेचे मणके आजार त्यातनं कमी यायला लागतात. काही काही स्त्रियांमध्ये एक झालेलं असतं, जसं समजा याच्यामध्ये पाळीमध्ये जास्त जायची वगैरे त्यांना तक्रार असते, अशा स्त्रियांमध्ये त्या रक्तदर शरीरातनं जास्त प्रमाणात जर गेलं त्यातनं त्यांच्यामध्ये वात वाढतो शरीरामधला परत, त्याला धातुक्षयजन्य वातव्याधी असं आयुर्वेदामध्ये म्हटलेलं आहे. आणि मग हा वात जास्त शरीरातला वाढतो, तर वात शमनासाठी औषधीसिद्ध काही तुपं असतात किंवा औषधी काही औषधी असतात, त्यातनं रक्ताची झालेली झीज भरून काढावी लागते. ती जर आपण पोटात त्यांना दिली आणि त्याच पद्धतीनं तो जो वात वाढलेला आहे तिथल्या स्नायूंची ताकद जी कमकुवत झालेली असते त्या स्नायूंची ताकद जर त्यातनं आपण वाढवली आणि ह्याचाच परिणाम म्हणून जो हाडांची ताकद आणि मज्जेची जो हे असते मणक्यातली गादी असते ताकद जी कमी झालेली असते ती वाढवण्यासाठी काही औषधं जर आपण पोटातनं दिली त्यातनं त्याची ताकद चांगल्या पद्धतीने वाढून त्या ह्याच्यातून त्या स्त्रीला मुक्ती मिळत असते. त्यासाठी काही एक दोन औषधं मी आपल्या प्रेक्षकांना सांगतो. एक चंद्रप्रभा नावाची गोळी आहे, तिचा जर वापर आपण अशा पद्धतीच्या आजार असलेल्या स्त्रियांमध्ये जर केला त्यांना पाळीत अंगावरून जास्त प्रमाणात जात असतं अशा स्त्रियांमध्ये चंद्रप्रभा गोळी जर आपण तांदूळ आणि धनेजिऱ्याच्या तांदूळ आणि जिऱ्याच्या पाण्यासोबत मध टाकून जर घेतली त्यातनं ते पाळीतनं जास्त जाणं देखील त्यांचं कमी यायला लागतं आणि हा मणके विकारावर देखील त्यातनं मात आपण करू शकतो. कारण मुख्य कारण त्यातनं बरं झालेलं असतं.
त्याच पद्धतीने युगराज गुगुळ नावाची गोळी, त्याचा देखील याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने वापर होतो. आणि ह्या सर्व प्रक्रियेमध्ये आयुर्वेदामध्ये दोन पद्धतीने उपचार सांगितलेले असतात, एक असते शमन चिकित्सा, दुसरी असे शोधन चिकित्सा का ज्याला आपण पंचकर्म म्हणतो, आणि तिसरा असतो योगासनांचा पार्ट असतो, आणि मग चौथा असतो पथ्यापथ्याचा पार्ट असतो. तर आहारामध्ये तेलाचा वापर थोडासा मुबलक आणि जास्त प्रमाणात करावा. हल्ली लोकांना काय होतं, तेल खायचं म्हटलं की असं एकदम त्यांना काही डचकल्यासारखे लोक होतात, त्यांना वाटतं तेलाने माझं कोलेस्ट्रॉल वाढेल का, अटॅक वगैरे येईल का, अशी भीती असते. पण आपण जर सर्वे जर केला, ते तेलाचं कमी तेलाचं खाऊन देखील हार्ट अटॅकचं प्रमाण आहे ते आहेच, हृदरोगाचं प्रमाण आहे ते आहेच. तर आयुर्वेद शास्त्र काय सांगतं की शरीरातल्या प्रत्येक रचनेला वंगणाची गरज असते. ज्या पद्धतीने आपलं वाहन असतं, वाहनाला आपण ऑइल बोलतो सर्व्हिसिंगला, त्याच पद्धतीने शरीराला देखील ऑइलची गरज असते. आणि ह्या कारणामुळं तेलाचा वापर आहारामध्ये मुबलक ठेवावा, जेणेकरून सांध्यांमध्ये असलेलं जे काही वंगण आहे त्याचं पुनर्भरण त्यातनं प्रॉपर पद्धतीने होतं. मणक्यातल्या गादीमध्ये देखील तेलाचा अंश असतो, त्याला आपण न्यूक्लियस असं म्हणतात, एकदम चिकट आणि असा तेलकट असा पदार्थ असतो तो, त्याला देखील वंगणाची आवश्यकता असते. त्यामुळे तेल जर शरीरामध्ये जास्त, ते स्त्रीने जर सेवन केलं त्यातनं सांध्यांमधलं वंगणाचं पुनर्भरण व्हायला लागतं, त्याच पद्धतीने मणक्यातल्या देखील वंगणाचं पुनर्भरण होऊन तिच्या ते मणकी विकारावर मात करायला आहाराच्या माध्यमातून आपण मदत करू शकतो. त्याच पद्धतीने आहारामध्ये डिंकाचा वापर जास्त करावा, तुपात किंवा तेलात तळलेला डिंक असेल किंवा बदाम असतील अशा आहारातल्या गोष्टी तिने नियमितपणे सेवन कराव्यात. खारकीचं पावडर असेल ते आहारामध्ये नियमितपणे सेवन करावं. दूध हा कॅल्शियमचा रिच सोर्स सांगतं मॉडर्न सायन्स पण देखील सांगतं. आयुर्वेदामध्ये बी दुखा दुधाला याचा प्रामुख्याने खूप उपयोग आहे, तर दुधाचा वापर आहारामध्ये नियमितपणे करावा. ह्या पद्धतीने जर तिने त्याचं डाएट जर प्लॅन केलं, त्यातनं आहाराच्या माध्यमातून आपण मणके विकारावर मात करायला त्यांना निश्चितच चांगल्या पद्धतीने मदत होणार आहे. त्याच पद्धतीने नियमितपणे पोट साफ ठेवावं, त्यासाठी एरंडल ते जर दुधातून जर घेतलं त्यानं पोट व्यवस्थित साफ होतं, पोटातला वाढलेला वाद त्याने कमी यायला लागतो, तो कमी झाला की अपसुकच मग शरीरात सांध्यांमध्ये मणक्यात गेलेला वाद कमी होऊन तिथले आजार त्याने बरं व्हायला मदत होत असते. किंवा एरंडेल तेल जर आपण भाकरी किंवा चपातीला लावून जरी खाल्लं तर त्याने देखील तोच परिणाम शरीरामध्ये स्त्री शरीरामध्ये मिळत असतो. हाच गुण पुरुषांमध्ये देखील त्या औषधाचा येत असतो. त्याच पद्धतीने आता जर आपण बघितलं तर विविध औषधं असतात कंडिशननुसार, त्या प्रत्येक कंडिशननुसार भिन्न भिन्न औषधं आम्ही वैद्यमंडळी वापरत असतो. जसं की आता आपण सांगितलं पोट मोठं असेल तर वापरायची औषधं वेगळी असतात, पाळीत अंगावून जास्त असेल तर वापरायची औषधं वेगळी असतात, त्या गर्भपिशाला जर फायब्रॉइड किंवा गाठी निर्माण झाली असेल त्यातनं मणके विकार आले असेल त्यात वापरायची औषधं वेगळी असतात, सीझरनंतर जर काही स्त्रियांना त्रास होत असेल त्याची औषधं वेगळी असतात, ट्युबेक्टॉमी किंवा संतती नियमानंतर जर काही मणके विकार आले असेल त्याची औषधं वेगळी असतात, पचनविकारातून काही मणके विकार आले असेल तिथं वापरायची औषधं वेगळी असतात, अशी भिन्न भिन्न औषधं त्याच्यामध्ये आपण वापरत असतो. त्याच पद्धतीने काही स्त्रियांना गर्भपिशवी काढलेली असते मग त्यातनं जो पोकळीवर वाद वाढतो त्यातनं वापरायची औषधं वेगळी असतात. ह्या पद्धतीने जर विविध औषधं तज्ज्ञ वैद्याच्या सल्ल्याने जर आपण जवळच्या वैद्याच्या सल्ल्याने जर वापरली तर मणके विकारावर आपण पूर्णपणे निश्चित मात करू शकतो. आणि ह्या सर्व प्रक्रियेमध्ये एक बस्ती नावाचा उपचार आम्ही वैद्यमंडळी याच्यामध्ये करत असतो मणके विकारामध्ये. तर बस्ती म्हणजे काय असतं की औषधानं सिद्ध केलेलं तेल शरीरामध्ये शौचाच्या जागेतनं सोडलं जातं, आणि त्या तेलामुळे जे मंगण त्या सांध्यांमधल्या मणक्यातले कमी झालेले ते परत पूर्वत वाढून ते मणक्याचा आजार आणि संधिवात देखील लवकर बरं व्हायला त्यांनी मदत होत असते. तसं आपण आपल्या प्रेक्षकांना आता सांगितलं की आपण गाडीला याचं ऑइलची गरज असते, तसंच शरीराला देखील ऑइलची गरज असते, मग ह्या शौचाच्या जागेतून जर आपण तेल शरीरामध्ये जर सोडलं तर ते शरीरामध्ये लवकर शोषलं जातं, त्यांनी तत्काळ सांध्यानं मणक्याला मिळतं, तिथले वाढलेले वाद कमी होऊन तिथल्या रचनेची ताकद वाढून तिथले आजार ते लवकर बरे करायला मदत करत असतं. तर याच्यामध्ये देखील काही प्रकार असतात, समजा त्याच्यामध्ये तेलाचे बस्ती असतात, काढ्याचे बस्ती असतात, ते वैद्याच्या सल्ल्यानेच घ्यावेत, वैद्याच्या मार्गदर्शनाखालीच घ्यावेत. काही काही मात्रबस्ती नावाचा उपचार याच्यामध्ये असतो, जसं आपण रोज घरी तेल तूप खातो तसंच ते मात्रबस्तीमध्ये औषधसिद्ध तेल शौचाच्या जागेत सोडायचं असतं शरीरामध्ये, ते रुग्ण घरचे घरी देखील करू शकतो, हा देखील याच्यामध्ये चांगला परिणामकारक ठरतो. तर ह्या पद्धतीने जर आपण याच्यामध्ये उपचार केले तर निश्चितच आपण यावर पूर्णपणे मात करू शकतो. ह्या सेकंड वयोगट जो आहे त्याच्या वयोगटामध्ये. आणि शेवटचा जो प्रकार असतो तो पाळी गेल्यानंतर होणारे मणके विकार ज्या स्त्रियांमध्ये असतात त्यांच्यामध्ये, तर ह्या म्हणजे शरीराची झीज खूप झालेली असते, तर अशा कंडिशनमध्ये किंवा ह्या वयोगटामध्ये काही वनस्पती ज्या आहेत त्याच्या आहारामध्ये नियमितपणे त्यांनी घ्यावं. जसं आपण रोज जेवतो भाजी भाकरी खातो तर अशा वेळेस ते अश्वगंधा नावाची एक वनस्पती, तिचा वापर आहारामध्ये नियमितपणे दुधासह घ्यावी, किंवा शतावरीसारखी वनस्पती रोज दुधातून नियमितपणे घ्यावी, किंवा गोखरू नावाचं एक औषध असतं, गोखरूचा वापर नियमितपणे पोटातून करावा दुधासोबत. या पद्धतीने जर केलं तर त्यातनं त्यांच्या सर्व मणक्याची आणि गायींची तांद्यांची ताकद वाढून तिथले विविध आजार आपण त्यातनं टाळू शकतो. त्याचबरोबर ज्यांना ऑलरेडी आजार झालेले असतील अशा स्त्रियांमध्ये विविध औषधं किंवा गुगुळगल्प याच्यामध्ये वापरले जातात. गुगुळ काय असतात की ती ते झाडांची झालेली झीज आहे ती भरून काढण्याचं काम विविध गुगुळ कल्प करत असतात. त्याच्यामध्ये युगराज गुगुळ नावाची गोळी असेल, लक्षादी गुगुळ नावाची गोळी असेल, पुनर्नादी गुगुळ असेल, गोक्षरादी गुगुळ असेल, विविध गुगुळ कल्प असतात. आणि ही गुगुळ कल्प हाडाची झालेली झीज भरून काढतात. त्याच पद्धतीने मणक्याच्या गादीची झालेली झीज देखील त्यातनं भरायला मदत होते आणि इथला जर बरं व्हायला त्याने मदत होत असते.
आता याच्यामध्ये लोकांना शंका असते की माझ्या मणक्याची गादी जीज झालेली आहे, गादी मणक्याची गादी बाहेर आलेली, ती परत पुरत आतमध्ये जाईल की नाही. तर असं आहे की जी गादी जी बाहेर आलेली आहे ती जर पार्शियली आली असेल, थोड्या प्रमाणात आली असेल, ती काही प्रमाणात आतमध्ये जाऊ शकते. म्हणजे पूर्णपणे जर बाहेर आलेली असेल ती आतमध्ये जात नाही पूर्वती. फक्त आपल्याला असं करता येतं की त्या गादीची ताकद वाढून आहे त्या स्टेजमध्ये ती शरीराची सर्व कार्य नॉर्मल पद्धतीने करते, शरीराला कुठलाही त्रास राहत नाही, इथपर्यंत क्लिअर आपण रुग्ण त्या पद्धती याच्यामध्ये करू शकतो. तर अशा केसेसमध्ये एक कटीबस्ती किंवा मण्यबस्ती नावाचा उपचार आम्ही वैद्यमंडळी वापरत असतो. त्याच्यामध्ये काय असतं की त्या कमरेभोवती किंवा मानेभोवती जिथं ती गादीची झालेली झीज आहे त्याभोवती एक उडदाच्या पिठाचं आळं करून त्याच्यामध्ये औषधीचं तेल भरून ठेवलं जातं. त्यातनं त्या गादीचं नरिशमेंट किंवा पोषण चांगलं होतं आणि मग तो तिथला आजार त्याने लवकर बरा होत असतो. ह्या पद्धतीने उपचार जर आपण याच्यामध्ये केले, तसंच पंचकर्मातलं बस्ती जर आपण याच्यामध्ये जर केले, तर हा कुठल्याही वयोगटातला मनुके विकार असेल, अगदी ओल्ड एजमधला जरी असेल, तर त्यातनं आपण पूर्णपणे त्याच्यावर मात करू शकतो. अगदीच सर. पण स्त्रियांना समजावं की आपल्याला कंबरदुखीचा मणकेदुखीचा त्रास सुरू झालाय, तर असे काही अर्ली साईन आहेत का की ज्यावरून त्यांना समजेल की आपल्याला हा त्रास होतोय, आणि जर असं आहे तर समजतंय तर त्यावर नेमकं काय करावं? प्राथमिक लक्षणं जर आपण बघितली तर थोडंसं सुरुवातीला मान दुखते, मग कंबर दुखते, किंवा जरा चाललं की लगेच पाय भरून येतात, पाय दुखायला लागतात, जरा थोडंसं काम केलं की हातांना कळ लागायला लागते, एखादी वस्तू जर आपण हातामध्ये धरली तर ती पटकन कळ लागून ती खाली ठेवावीशी वाटते, आणि नंतर नंतर मग थोडंसं काय होतं की हातापायची ताकद जराशी कमी पडते, उत्साह शरीराला कमी व्हायला लागतो. आता उत्साह जो आहे हा वातामुळे असतो शरीरामध्ये आणि पुरुष शरीरामध्ये देखील. शरीरातला जर वात नियमित बॅलन्समध्ये असेल तर उत्साह आपला मजबूत असतो एकदम. ज्यावेळेस त्या शरीरातलं वाताचं प्रमाण जास्त वाढते त्याचा उत्साह शरीरातला कमी यायला लागतो. हे देखील मणके विकाराचं प्रमुख लक्षण किंवा प्राथमिक लक्षण म्हणून आपण त्याकडे बघू शकतो. नंतर जरा बसलं जास्त वेळ तर कंबर अगदी जखड लागत होते, मग उठताना आईग उईग करून उठावं लागतं, किंवा मग पायाला मुंग्या यायला लागतात, हाताला मुंग्या यायला लागतात. त्याचे काही प्राथमिक लक्षण आपल्याला मेनकविकाराचे अर्ली साइन्स म्हणून आपण बघू शकतो. या ज्यावेळेस ही प्राथमिक लक्षणं ज्यावेळेस असतात त्याच वेळेस जर आपण जवळच्या तज्ज्ञवैद्याचा सल्ला जर घेऊन त्यातनं जर योग्य ते उपचार जर केले त्याच्या मार्गदर्शनाखाली, नक्कीच आपण पुढे होणारा मोठा मणकेविकार त्यातनं आपण टाळू शकतो. सर, आणि स्त्रियांच्या मणकेदुखीवर असे काही रुग्ण तुम्हाला सांगता येतील का की या आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांची काही उदाहरणं देता येतील का की ज्यांच्यावर तुम्ही आयुर्वेदाद्वारे उपचार केलेत? असे खूप रुग्ण आहेत मॅडम, पण अगदी दोन तीन उदाहरण मी आपल्याला सांगतो की आता अलीकडेच आमच्याकडे एक 3-4 महिन्यापूर्वी एक स्त्री रुग्ण आलेली, वय वर्ष साधारण त्यांचं एक 55-60 रेंजमध्ये असेल, आणि त्यांच्या कमरेच्या मणक्यामध्ये प्रॉब्लेम होता. कमरेच्या मणक्यामध्ये प्रॉब्लेम असल्यामुळे त्यांना काय व्हायचं की एक डावा पाय खूप पूर्ण खूप दुखायचा, आणि जरा चाललं तरी पाय ठणक यायचा, झोपलं की जरा असं बरं वाटायचं. नंतर पायाचे जे काही बोट आहेत बोटांच्या सेन्सेशन्स काही ठिकाणी कमी व्हायला लागले होते त्यांच्या, विशेषतः पायाचे जे काही अंगठ्याच्या बाजूचे 4 बोट आहेत त्यातल्या 3 बोटांमध्ये पुढच्या पेरामध्ये त्यांची सेन्सेशन्स किंवा संवेदनांचं प्रमाण कमी कमी व्हायला लागलेलं होतं, तसं पोल्ट्रीमधल्या संवेदना देखील त्यांच्या कमी व्हायला लागलेल्या होत्या. तर त्यांना आपण काय केलं की उपचार आयुर्वेदातले दिले, सोबत योगासनं जराशी सांगितली, आणि पंचकर्मातलं बस्ती नावाची क्रिया आणि काही शेक त्यांना मी सांगितले. आता हे उपचार पेशंटद्वारे बाहेरगावी असल्यामुळं आणि त्याला आमच्याकडे थांबण्याची त्यांची व्यवस्था नसल्यामुळं त्यांना मी घरच्या घरी सर्व दाखवलं कसं कसं करायचं ते, त्या पण त्यांनी 1 महिन्याचा औषधांचा कोर्स आणि पंचकर्माचा 8 दिवसांचा कोर्स केला. या पद्धतीने सर्व ते केल्यानंतर नेक्स्ट फॉलोअप लागला तर त्यांचा जवळपास जो काही वेदना आणि हे जो काही पायाचा त्रास होता तो 35-40% कमी झालेला होता, आणि विशेष म्हणजे पोल्ट्रीमध्ये संवेदना त्यांना परत पुरवते आलेल्या होत्या, आणि नंतर नेक्स्ट फॉलोअपमध्ये मग ते पायाच्या बोटाच्या संवेदना पण त्यांना व्यवस्थित आल्या आणि तो रुग्ण आज व्यवस्थित आहे. म्हणजे ह्या एज ग्रुपमध्ये पण आयुर्वेदातली औषधं परिणामकारक त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने ठरतात, आणि त्यांना मणक्याचं ऑपरेशन सांगितलं होतं, ऑपरेशन देखील टाळण्यामध्ये आपल्याला त्यांचं याच्यामध्ये यश आलं. असंच एक स्त्री रुग्ण माझ्याकडे मुंबईच्या दवाखान्यामध्ये आलेली, तर त्यांना स्पायनल ब्लॉक दिलेलं होतं. स्पायनल ब्लॉक म्हणजे काय की जे असतात ज्यांना कंबर खूप दुखायची आणि पाय खूप दुखायचे त्यांचे, मग त्या स्पायनल ब्लॉकमधून तिथल्या वेदना नष्ट थांबवल्या जातात. मग त्यांना स्पायनल ब्लॉक घेतला की त्यांची 3-4 वर्ष त्यांना आरामात व्यवस्थित गेली, आणि परत त्यांना 4-5 वर्षी परत वेदना सुरू झाल्या त्याच्यामध्ये, आणि मग ते त्यावेळेस त्या म्हटलं की आपण आता आयुर्वेदिक उपचार ट्राय करून बघू, आणि त्यांना परत स्पायनल ब्लॉकचा सल्ला दिलेला होता, पण ते म्हटलं आपण एकदा आयुर्वेद ट्राय करून बघू आपण. मग त्या आमच्याकडे आल्या आणि त्यांना 1 महिन्याच्या औषधांचा कोर्स आपण दिला, त्याच्यामध्ये सेम त्यांना काही शेक सांगितले, बस्ती सांगितल्या घरच्या घरी करायला, त्या पद्धतीने केलं आणि त्यांचा त्रास त्यातनं जवळपास 1 महिन्यातच 70-80% क्लिअर झाला, आणि त्यांचं ते पुढचं स्पायनल ब्लॉकचं ऑपरेशन देखील आपण त्यातनं टाळू शकलो. असे असंख्य रुग्ण आहेत, म्हणजे पदोपदी बघायला मिळतात. काही काही रुग्ण आमच्याकडे येतात कंबर जखडलेले असतात, तर अशा रुग्णांमध्ये म्हणजे ते वाकायला त्यांना खूप त्रास होतो, बसताना देखील खूप त्रास होत असतो. अशा रुग्णांमध्ये आम्ही तत्काळ त्यांना
त्रासातून मुक्त करण्यासाठी दोन उपचार आम्ही वैद्य मंडळी करत असतो, त्यातले एक उपचार आपण आपल्या प्रेक्षकांना दाखवूया. ही एक छोटीशी सुई आहे, 26 नंबरची सुई आहे. तर ह्या सुईनं किंवा ही जी निळलेली असते ह्या सुईने विशिष्ट पॉईंटला जर आपण जर पंक्चर जर केलं ती टोचली तर त्यातनं तिथला जो काही जखडलेला भाग आहे तो लवकर मोकळा होतो. हार्डली 1 मिनिटामध्ये पेशंट सांगतो आम्हाला आम्हाला एकदम बरं वाटतंय, मोकळं वाटतंय. ह्या पद्धतीने विद्यकर्म ह्या उपचाराला म्हणतात. विद्याचा खूप चांगल्या पद्धतीने परिणाम आपल्याला रुग्णांमध्ये येत असतात मणक्याच्या आजारामध्ये. त्याच पद्धतीने एक अग्निक्रमणाचा उपचार असतो. ही सोन्याची तार आहे. ही तार विशिष्ट पॉईंटला जर आपण जर चटके जर दिला आहे ना गरम करून जर टेकवली फक्त तर त्यातनं तिथला वेदना पटकन कमी होतात आणि जखडलेलं अंग तिथनं मोकळं होत असतं. याच्या देखील तत्काळ परिणाम मणके विकारामध्ये बघायला मिळतात. त्याच पद्धतीने एक वनस्पती आपण आपल्या प्रेक्षकांना दाखवूया. ही निगडी म्हणतात तिला किंवा निर्गुडी आपल्याला आयुर्वेदामध्ये म्हणतात या वनस्पतीला. तिची जांभळी फुलं असतात. ह्या निर्गुडीचं जे आहे तर हिचं जर पोटली केली म्हणजे निर्गुडीचा पाला थोडा तेलात परतून आणि त्याची बॉटलच्या फडक्यात बांधून ते पोटलीने जर शेकवलं जो दुखणारा जो भाग येतो मणक्याचा तर त्यातनं तिथल्या जखडलेलं अंग लवकर मोकळं होतं. तिथल्या वेदना त्यातनं कमायला मदत होत असते आणि रुग्ण त्यातनं चांगल्या पद्धतीला आराम पडतो. तसं हिचं पानांचा पावडर देखील आपण पोटातनं काढ्याच्या स्वरूपामध्ये घेऊ शकतो. निर्गुडी हिंग आणि ओव्याचा जर काढा जर घेतला निर्गुडी ओव्याच्या काढ्यामध्ये हिंग आणि थोडं मीठ टाकून तर त्याने देखील मणक्याच्या आजारावर मात करायला किंवा त्या चांगल्या पद्धतीने मदत होत असते. ह्या पद्धतीने याचा आपल्याला वापर करता येतो. त्याची एक सुंठ आपल्या सगळ्यांनाही परिचित आहे. तर सुंठीचं जर आपण हे केलं पावडर जर केलं आणि ते पावडर थोडंसं तुपामध्ये जर रेग्युलर घेतलं किंवा तेलामध्ये जर ते सुंठीचं पावडर मिक्स करून दुधासोबत जर रोज सकाळी घेतलं त्याने शरीरातले सगळ्या प्रकारचे वाताचे आजार विशेषतः संधिवात असेल किंवा मणके विकार असेल तर मात करायला चांगल्या पद्धतीने फायदा होत असतो. आणि सुंठ ही पचनविकारामध्ये देखील चांगल्या पद्धतीने काम करतात. अशी बहुगुणी आहे म्हणजे विश्वभेषज असं म्हटलं जातं. जगातले सगळे विश्व म्हणजे जगातले सगळे आजार बरं करणारे भेषज म्हणजे औषध असं सुंठीला आयुर्वेदामध्ये म्हटलेले. आणि सर आता स्त्रियांमध्ये जो हा मणके दुखीचा त्रास आहे तर हा टाळता येऊ शकतो का? नक्कीच टाळू शकतो मॅडम आपण. हा यासाठी आयुर्वेदामध्ये एक सोपं सूत्र मी आपल्या प्रेक्षकांना सांगतो. अभ्यंगम आचरित नित्यम सहजराश्रम वातप हा दृष्टीप्रसाद पुष्ट सुसप्न दराडीकृत असं अभ्यंगाचे किंवा तेल लावण्याचे फायदे शरीरामध्ये सांगितले आहेत. म्हणजे अभ्यंग जर नियमित केलं तर आपण वार्धक्य म्हातारा पण टाळू शकतो, लांबू शकतो आणि वात शरीरातले वाताचे आजार टाळू शकतो. त्याचमध्ये पुढे जाऊन शास्त्र काय सांगतं आयुर्वेदशास्त्र की शिरस्रवण पादेशु तुम विशेषण शिरेत. शिरस्रवण पादेशु म्हणजे काय? शिर म्हणजे डोकं, श्रवण म्हणजे कान आणि पादेशु म्हणजे पाय. या ठिकाणी जर नियमित आपण तेलाचा अभ्यंग जर केला विशेषतः मणका आणि पायाला जर रोज तेल लावलं दिवसातून एकदा तर त्यातनं तिथल्या जे काही स्नायूंना आलेला थकवा आहे तो जातो. त्यातनं मणक्यातल्या सांध्यांचं आणि मणक्याचं आणि सांध्यांचं पुनर्वंगणाचं पुनर्भरण त्यातनं प्रॉपर पद्धतीने होतं. तिथली ताकद वाढते मणक्याची आणि सांध्यांची आणि त्यातनं विविध मणके विकार आणि आपण त्यातनं टाळू शकतो. त्याच पद्धतीने दुसरं असतं पोश्चर. कारण बसताना सारखं पुढं असं बऱ्याच वेळेस वाकून बसलं जातं. आय टी सेक्टरमधले स्त्रिया असतील किंवा ज्यांना कुठे कुठे दिवसभर ऑफिसमध्ये काम असतं असे असतील, कॉम्प्युटर पुढे बसणारे स्त्रिया असतील, शिक्षिके पेशेमधले स्त्रिया असतील, पोलीस खात्यामध्ये काही स्त्रिया ट्रॅफिक हवालदार असतात त्यांना दिवसभर उभं राहावं लागतं. या सगळ्या क्रियेमध्ये हे तेल मॉलेज जर रेग्युलर अशा स्त्रियांनी जर केलं त्यातनं ते विविध मणके विकार त्या टाळू शकतात. त्याच पद्धतीने थोडं योगासनांचा देखील वापर केला पाहिजे. गतिवेद करणारे योगासन आयुर्वेदामध्ये सांगितले आहेत. त्याच्यामध्ये विशेषतः भुजंगासन, शल्भासन, नौकासन, धनुरासन ही 4 आसनं जर नियमितपणे त्यांनी जर केली उपाशीपोटी न खाता पिता तर त्यातनं मणक्याचं पोश्चर प्रॉपर मेंटेन राहतं. अगदी हे जर सर्व काही शक्य झालं नाही तर किमान 3 ते 12 सूर्यनमस्कार रोज घालावेत. त्याने देखील मणके विकार आपण वीट टाळू शकतो. डॉक्टर आपण आता जर पाहिलं तर अनेक आजारांवर आयुर्वेदिक पद्धतीने उपचार हे प्रभावी ठरत आहेत. पण अनेकांच्या मनात अशी शंका आहे की आयुर्वेदिक पद्धतीने उपचार घेतल्यानंतर मला मेडिक्लेम करता येईल का? तर याबद्दल काय सांगाल? नक्कीच. हल्ली काय तर बरेच जणांचे मेडिक्लेम असतात आणि आयुर्वेदामध्ये देखील मेडिक्लेमचा 100% फायदा चांगला होतो. अनेक रुग्णांचे मेडिक्लेमचे क्लेम आपल्याकडनं सेटल झाले आहेत. जवळपास 300 रुग्णांचे क्लेम सेटल झालेले आहेत आणि त्यांना त्याचा बेनिफिट चांगल्या पद्धतीने मिळालेला आहे. त्याच्यामध्ये विविध मणके विकाराचे पेशंट आहेत, संधिवाताचे पेशंट आहेत, लिव्हरचे पेशंट आहेत, काही पोट तसंच काय ज्यांना किडनीचे आजार होते असे पेशंट आहेत किंवा ज्यांना सोरायसिससारखा आजार असे पेशंट्स आहेत. असे विविध कुठलाही क्रॉनिक आजार त्याच्यामध्ये मेडिक्लेमचा फायदा चांगल्या पद्धतीने होतो आणि तो सर्व क्लेम आयुर्वेदिक उपचाराच्या देखील सेटल होतात. त्यांना त्याचा रुग्णांना त्याचा 100% फायदा होत असतो. फक्त रुग्णांना येताना आपले रिपोर्ट्स सर्व जे आहेत ते सोबत येताना घेऊन यावेत आणि ह्या रिपोर्ट्सच्या बेसिसवर आपण त्यांचे क्लेम त्यांना हे करून फाईल त्यांची कम्प्लीट करून देतो. त्याचा त्यांना बेनिफिट चांगल्या पद्धतीने होतो. एक मणक्याचे देखील अनेक पेशंट्स आहेत आपल्याकडे आलेले आहेत. आता बाहेर गावनं बरेच पेशंट येतात. पुणे असेल किंवा मुंबई असेल, नाशिक असेल, नगर असेल, औरंगाबाद असेल, सगळीकडनं पेशंट येतात, ॲडमिट होतात आणि त्यांचे अनेक जणांचे क्लेम आपले ते सेटल झाले आहेत मणक्याच्या आजाराचे.
तसंच एक ह्याचा पेशंट होता आपल्याकडे, त्या पेशंटला हे होतं म्हणजे पोटात पाणी झालेलं होतं, नंतर लिव्हरचा आकार वाढलेला होता आणि कावीळ होती आणि पण क्रिएटिन पण त्यांचं वाढलेलं होतं. जवळपास 19 दिवस पेशंट आपल्याकडे ॲडमिट होता आणि अंग सुजलेलं होतं बऱ्यापैकी सर्व. तर ते 19 दिवसामध्ये पेशंट एकदम नॉर्मल झाला होता, म्हणजे तो एकदम शिडशिडीत झाला व्यवस्थित, पोटातलं पाणी गेलं, कावीळ त्याची नॉर्मल झाली, क्रिएटिन देखील नॉर्मल झालं, पोटात नरसंड्यासाठी त्याला रक्त पडायचं, अल्सरेटिव्ह कोलायटिसचा देखील त्याला त्रास होता, देखील सगळं पूर्णपणे नॉर्मल झालं. आणि ते स्वतः एक एजंट होते, त्यांनी त्यांचा मेडिक्लेम केलेला होता, त्यांना देखील त्याचा पूर्ण फायदा झाला आणि त्यांचा जो काही उपचाराचा सर्व खर्च त्यांचा तो मेडिक्लेममधून त्यांचा सर्व निघून गेला. असे अनेक रुग्णांना मेडिक्लेमचा फायदा आपल्या उपचारामध्ये झालेला आहे. अगदीच सर, खरोखरच सर, मेडिक्लेम उपचार स्त्रियांमधील मणकेदुखीची ती कारणं, खूप महत्त्वपूर्ण अशी माहिती तुम्ही आमच्याशी आमच्या प्रेक्षकांशी शेअर केली, त्यासाठी तुमचं मनापासून आभार सर. आणि खरंच म्हणजे ही माहिती आहे ही स्त्रियांना फार उपयुक्त ठरणार आहे, आमचे जे प्रेक्षक वर्ग आहे त्यांनाही उपयुक्त ठरणार आहे. तुमचं पुन्हा एकदा आभार सर. तर प्रेक्षकांनो, जसं आपल्याला आता वैद्य अतुल देशमुख सरांनी सांगितलं, जर मणकेदुखीचा त्रास असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका, त्वरित उपचार करा. तुम्हाला काही प्रश्न असतील तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क साधा वैद्य अतुल देशमुख यांच्याशी. तूर्तास इथेच थांबते, पुन्हा भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.